ओवर द विकेट गोलंदाजी करतोय, त्यामुळे कव्हरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक मिड विकेट तैनात आहे मेघनाथसाठी. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल लेग स्टंपचा गार्ड घेतल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. मॅच मध्ये थोडीशी संत सुरुवात, यावेळेला फटका चांगला आहे तुम्ही पाहू शकाल. बॅकफुट वर गेला आणि चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून पटकेला. सरळ सहा धावांसाठी षटकार. बाळेगा विरुद्ध आगासन, आगासनने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय यावेळेला गुड लेन स्पॉट वरून. पुन्हा एकदा टेक ऑफ झाला, चेंडू नाराज आहे. ज्याप्रमाणे अक्रॉस लाईन खेळला, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न झाला, उंची जास्त घेतली बॉलने, तेवढा जास्त वेग होता. मेघनाथ थोडासा नाराज आहे आपल्या स्ट्रोक सिलेक्शनवर, परंतु खूप चांगला खेळ करतोय मेघनाथ. इट इज अ पार्ट ऑफ गेम. परंतु एक रन इथे मात्र धावसंख्या नाहीये टीमची, धावसंख्या खूप चांगली गोलंदाजी करत असताना. यावेळेला आडव्या बॅटने चांगला फटका लगावलाय चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने असताना आपल्या टीमसाठी. लाखो टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. अनदर स्टायलिश शॉट, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. करू नका ही मॅच, याला ओवर लेनचा चेंडू. एक रन कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या रन साठी जातील का हा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये. माध्यमातून थँक्यू व्हेरी मच डीजे राज. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, डोकं जास्त वर गेलं, बॅट उशिराने आली, परंतु तिथे ट्राय तुम्ही पाहू शकाल, एफर्ट तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज तयार, अकू टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली, पुल केला चेंडू मिड विकेटच्या वरतून. सहा धावांसाठी पुल सक्सेसफुल, षटकार. 50 धावा झाल्यात, 50 अर्धशतक पूर्ण, 50 अप. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने, वन बाउन्सी मारेच्या पलीकडे. 45 धावा पूर्ण केल्या बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा मेघनाथ कोळी, तारणहार राहिला या टीमचा आता.